हॅलो फ्रेंड्स, गुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असं कंदील कसं विणायचं ते इथे आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसत आहे हे संपूर्ण आपण हे धाग्याने विणून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे मल्टी कलरमध्ये आपण हे बनवून घेतलेलं आहे. कंदील कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. इथे मी हे चार कलर यूज करणार आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर चॉईस करू शकता. आणि इथे मी हे दोन रिंग घेतलेले आहेत. त्यानंतर क्रोशेट हुक 3 mmचं घेतलेलं आहे. आणि ही रिंग इथे आपली 7.5 inch आहे, ती वापरणार आहे. दोन्ही रिंग सेमच आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला हा धागा इथे आपण जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हुक टाकायचा आहे. सुरुवातीला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे धागा. त्यानंतर सिंगल क्रोशेट करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी धागा अशा बाजूने खालच्या बाजूने ओढायचा आहे आणि सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आपल्याला ही पूर्ण रिंग कवर करायची आहे. अशा पद्धतीने एक एक सिंगल क्रोशेट करायचे आहेत. सिंगल क्रोशेट घेताना आपण अशा पद्धतीने इथून हुक टाकायचा आहे. त्यानंतर हा धागा ओढायचा. त्यानंतर एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एक एक सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि ही पूर्ण रिंग आपण कवर करून घेणार आहोत. इथे माझी ही पूर्ण राऊंड बनून कंप्लीट झालेलं आहे. टोटल इथे मी हे 160 सिंगल क्रोशेट करून घेतलेले आहेत. 160 टोटल हे सिंगल क्रोशेट मी इथे करून घेतलेले आहेत. आता याचं पुढचं बघूया. हे आपण इथे स्लिप नॉट टाकून घेणार आहोत. सुरुवातीला जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जॉईन करून घेतलं. आता 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1, 2 आणि हे 3. 3 साखळ्या घेतल्यानंतर आता त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट. पुढच्या सिंगल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट, म्हणजे त्याच्या प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट इथे आपण करून घेणार आहोत. प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या वरती, म्हणजे आपण 160 सिंगल क्रोशेट बनवले त्याच्यावरती आपण एक एक सिंगल डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि हे राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. इथे माझे हे सर्व डबल क्रोशेट बनून कंप्लीट झालेले आहे. इथे मी ही पूर्ण रिंग बनवून घेतलेली आहे. आता इथे आपण हे जॉईन करून घेणार आहोत. इथे आपण स्लिप स्टिच करणार आहोत. अशा पद्धतीने ही स्लिप स्टिच करून घेतलेली आहे आपण. त्यानंतर एक एक चेन करायची आहे. 3 चेन करून घ्यायची आहे. 1, 2 आणि हे 3 चेन करून घेतलेले आहे. त्यानंतर तिथेच आता इकडे आपण त्याच गॅपमध्ये जिथे आपण 3 चेन केल्या तिथेच आपण 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. 1 चेन करायची आहे आणि हे खालचे 4 डबल क्रोशेट आपण स्किप करून घेणार आहोत. टोटल हे आपण 4 डबल क्रोशेट स्किप करून, म्हणजे हा चौथा डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती आपण पुन्हा 1 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इकडे बघू शकतात 1, 2, 3 आणि हा चौथा. इथे आपण 1 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा 1 चेन करायची आहे. पुन्हा 4 खालचे जे आहेत डबल क्रोशेट ते स्किप करायचे आहेत आणि चौथा आहे त्याच्यामध्ये आपण 1 डबल क्रोशेट, म्हणजे 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत.
आणि अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. तीन डबल क्रोशेट झाल्यानंतर एक चेन, एक साखळी करायची आहे आणि त्यानंतर चार डबल क्रोशेट स्किप करायचे आहेत आणि टोटल इथे आपण तीन डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे राऊंड इथे आपण कंप्लीट करून घ्यायचे आहे. इथे हा राऊंड माझा कंप्लीट झालेला आहे. इथे आपण हा जॉईन करून घेणार आहोत, स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि तीन साखळ्या करायच्या आहेत, एक दोन आणि हे तीन. तीन साखळ्यानंतर त्याच गॅपमध्ये इथे आपण दोन इनकम्प्लीट डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा पहिला डबल क्रोशेट आणि सेम गॅपमध्येच हा दुसरा डबल क्रोशेट, म्हणजे हे तीन लूप इथे आपल्याला भेटणार आहेत. तर तीनाचा एक करून घ्यायचा आहे, त्यानंतर तीन चार साखळ्या करायच्या आहेत, एक दोन तीन आणि हे चार. चार साखळ्या केल्यानंतर पुन्हा आपण त्याच सेम गॅपमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशेट करून घेणार आहोत. हे तीन इनकम्प्लीट डबल क्रोशेट करायचे आहेत, हा पहिला, हा दुसरा आणि सेम गॅपमध्ये हा तिसरा डबल क्रोशेट इनकम्प्लीट इथे करून घेणार आहोत. हे चार टोटल लूप झाले, तर हा चाराचा एक डबल क्रोशेट इथे आपण करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा शेल आपला तयार झालेला आहे. आता हा गॅप सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपण ही डिझाईन करून घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा तीन इनकम्प्लीट डबल क्रोशेट करायचे आहेत. हा पहिला डबल क्रोशेट झाला, त्यानंतर हा दुसरा डबल क्रोशेट इनकम्प्लीट डबल क्रोशेटच करायचा आहे आणि हा तिसरा डबल क्रोशेट. टोटल हे आपले चार लूप झाले. त्यानंतर हा चाराचा एक लूप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि पुन्हा चार साखळ्या, एक दोन तीन आणि हे चार. त्यानंतर पुन्हा सेम गॅपमध्ये आपण थ्री डी सी टॉक करून घेणार आहोत, म्हणजे इनकम्प्लीट डबल क्रोशेट. तीन इनकम्प्लीट डबल क्रोशेट इथे आपण कम्प्लीट करून घ्यायचे आहेत. हा दुसरा डबल क्रोशेट झाला आणि हा तिसरा, म्हणजे हे चार लूप झाले. आता हे अशा पद्धतीने हे लूप इथे आपण करून घेणार आहोत आणि हे कम्प्लीट करून घ्यायचे आहे. इथे जर तुम्हाला आवश्यक वाटले तरच तुम्ही एक चेन घेऊ शकतात, त्या नाहीतर नाही घेतली तरी चालेल. अशा पद्धतीने हे पूर्ण डिझाईन करून घ्यायची आहे. आता पुन्हा आपण हा एक गॅप सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये थ्री डी सी टॉक करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हे लाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे. हा राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहोत अशाच पद्धतीने. इथे आपला हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपण हा एक शेल बनवला, त्यानंतर इथे एक गॅप बाकी राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर हा एक शेल जो सुरुवातीला आपण केला तो, त्यामुळे आपली ही परफेक्ट डिझाईन आलेली आहे इथे. आता ही डिझाईन इथे आपण जॉईन करून घेणार आहोत. जिथे सुरुवातीला हे तीन साखळ्या केल्या तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्लिप स्टिच करायचं आहे आणि हा धागा इथे आपण कट करून घेणार आहोत, कारण इथे आपण पुढे वेगळ्या कलरचा धागा यूज करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एक धागा कट करून घ्यायचा आहे इथून. इथे आपण वेगळा धागा यूज करणार आहोत. अशा पद्धतीने हे जॉईन करून घेतलेलं आहे. जिथे आपली ही सुरुवातीची डिझाईन संपली, आपण स्लिप नॉट टाकली, तिथेच हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. इथे मी हा येल्लो कलरचा धागा यूज करणार आहे. त्यासाठी सुरुवातीला एक चेन करून घ्यायची आणि हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत, एक दोन आणि हे तीन. आणि इथे आपण ज्या पद्धतीने खालती केलं त्याच पद्धतीने इनकम्प्लीट डबल क्रोशेट करायचं आहे. हा फर्स्ट डबल क्रोशेट, दोन डबल क्रोशेट करायचे आहे, सुरुवातीच्या तीन साखळ्या आणि त्यानंतर दोन डबल क्रोशेट. हे टोटल तीन झाले. त्यानंतर हे तिन्ही लूपमधून काढून घ्यायचं आहे आणि हा पहिला डबल इनकम्प्लीट डबल क्रोशेट थ्री डी सी टॉक कम्प्लीट झालेला आहे. आता पुन्हा चार साखळ्या, एक दोन तीन आणि हे चार. चार साखळ्या घेतल्यानंतर सेम गॅपमध्ये इथेच जिथे आपण सुरुवातीला केला तिथेच आपण इनकम्प्लीट डबल क्रोशेट करून घेणार आहोत. हा पहिला डबल क्रोशेट, हा दुसरा डबल क्रोशेट आणि हा तिसरा डबल क्रोशेट. असे हे चार लूप इथे आपल्याला भेटणार. त्यानंतर हा चारामधून लूप काढून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन. इथे आपलं थ्री डी सी टॉक बनून कम्प्लीट झालेलं आहे.
आता पुन्हा एक साखळी घेऊन, ही इथं आपण सुरुवातीला केली ती वेगळी आणि त्यानंतर एक साखळी, आणि हा पुढच्या सेलमध्ये आपण सेम रिपीट करणार आहोत अशा पद्धतीने. इथे हा पहिला डबल क्रोशेट, हा दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशेट आणि हा तिसरा इनकम्प्लीट डबल क्रोशेट. आता हा चारमधून काढून घेतला, त्यानंतर हा एक साखळी, नंतर एक दोन तीन आणि हे चार, चार डबल साखळ्या झाल्यानंतर पुन्हा त्याच गॅपमध्ये थ्री डी सी टॉक करून घ्यायचे आहेत. तीन इनकम्प्लीट डबल क्रोशेट, हा दुसरा डबल क्रोशेट आणि हा तिसरा इनकम्प्लीट डबल क्रोशेट, त्यानंतर हा चार लूपमधून काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हा एक करून घ्यायचा आहे, त्यानंतर पुन्हा एक साखळी करायची आहे आणि पुन्हा पुढच्या शेल्फच्या वरतीच आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे. इथे आपला हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे. इथे आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने स्लिप स्टिच करायची आहे. आणि आता पुन्हा येल्लो कलरचाच आपण धागा यूज करणार आहोत, त्यासाठी स्लिप स्टिच करून आपण येणार आहोत. हा मधला जो गॅप आहे आपण तिथे येणार आहोत अशा पद्धतीने. इकडे यायचं आहे पुन्हा तीन साखळ्या, एक दोन तीन, दोन स्लिप स्टिच करून आपण इथे आले मध्ये. त्यानंतर सेम जसं आपण सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने दोन इनकम्प्लीट डबल क्रोशेट, त्याचा एक करायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा चार साखळ्या, एक दोन तीन आणि हे चार, त्यानंतर पुन्हा इनकम्प्लीट डबल क्रोशेट, हा दुसरा आणि हा तिसरा इनकम्प्लीट डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ह्या तीन डबल क्रोशेटचा एक डबल क्रोशेट, म्हणजे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. आता पुढे आपण सेम जसं सुरुवातीला केलं त्याचप्रमाणे इथे सुद्धा करून घेणार आहोत. एक साखळी घ्यायची आहे, तुम्हाला इथे आवश्यक असेल तर तुम्ही साखळी घ्या, नाही घेतली तरी चालेल. आणि पुढे पुढच्या शेलच्या वरतीच आपण दुसरा शेल करून घेणार आहोत अशा पद्धतीने. हा दुसरा आणि हा तिसरा, त्यानंतर हे चार लूप, चाराचा एक करून घ्यायचा आहे, त्यानंतर पुन्हा चार साखळ्या, एक दोन तीन आणि हे चार, चार साखळ्या केल्यानंतर त्याच लूपमध्ये त्याच गॅपमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशेट, हा दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशेट आणि हा तिसरा इनकम्प्लीट डबल क्रोशेट अशा पद्धतीने हा करून घ्यायचा आहे. आणि एक साखळी घेऊन पुढे सेम आपण इथे कंटिन्यू करून घेणार आहोत. इथे मी हे सर्व डिझाईन करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर ॲडजस्ट करू शकतात, कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकतात. इथे मी येल्लो, नंतर ग्रीन, पिंक आणि हा व्हाईट कलर घेतला आहे. त्यानंतर पुन्हा पिंक, ग्रीन, येल्लो आणि आता पर्पल कलरचा आपण इथे यूज करणार आहोत. अशा पद्धतीने हे मी पूर्ण डिझाईन करून घेतलेली आहे. हे आपण दोन दोनच घेतलेले आहेत, प्रत्येक कलरचे आपण दोन डिझाईन, दोन राऊंड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता हे शेवटी आपण इथे शेवटीसुद्धा आपण तीन तीन डबल क्रोशेट केलेले आहेत. पण इथे आपण इनकम्प्लीट डबल क्रोशेट करणार नाही आहेत, इथे आपण फक्त डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. इथे आपण सर्व डिझाईन हे इनकम्प्लीट डबल क्रोशेट केले, तीन इनकम्प्लीट डबल क्रोशेट, त्यानंतर चार चेन, त्यानंतर पुन्हा तीन इनकम्प्लीट डबल क्रोशेट, अशा पद्धतीने ही डिझाईन आपण कम्प्लीट करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण शेवटी ही जी पर्पलवाली डिझाईन आहे ती आपण तीन तीन घेणार आहेत. इथे मी ऑलरेडी करून घेतली आहे जसं आपण सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने. आता ही शेवटीसुद्धा मी करून दाखवते तुम्हाला. इकडे आपण तीन डबल क्रोशेट जे आपण नॉर्मल करतो तसे करून घ्यायचे आहेत. हे तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे, त्यानंतर पुन्हा चार चेन, एक दोन तीन आणि हे चार, त्यानंतर पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट, अशा पद्धतीनेही शेवटची लाईन आपण इथे कम्प्लीट करून घेणार आहे अशा पद्धतीने हे दिसणार आहे. आणि त्यानंतर इथे आपण ही स्लिप स्टिच करून घ्यायची आहे, जॉईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचे आहे. आता पुन्हा आपण ह्या इथे यायचं आहे, त्यामुळे पुन्हा दोन स्लिप स्टिच अजून घ्यायचे आहेत, एक आणि हे दोन, आणखीन एक स्लिप स्टिच घ्यावं लागणार आहे इकडे अशा पद्धतीने इथे यायचं आहे. इथे आपली स्लिप स्टिच करून झालेली आहे.
त्यानंतर इथे आपण ही रिंग जॉईन करून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला अशा पद्धतीने इथून घ्यायचं आहे. इथे आपण सिंगल क्रोशेट करणार आहोत, त्यासाठी अशा पद्धतीने हा धागा रिंगच्या आतल्या बाजूने घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी डिझाईन आहे आपण ज्या चेन केल्या तिथून आपण स्टार्ट करणार आहोत. अशा पद्धतीने हे सिंगल क्रोशेट करायचं आहे. आपल्याला ही रिंग कवर करायची आहे, त्यासाठी अशा पद्धतीने एक एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. इथे आपण हे 5 ते 6 सिंगल क्रोशेट करून घेतलेले आहे. इथे आपण अंदाजे सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या पुढच्या गॅपमध्ये आपण आता सिंगल क्रोशेट म्हणजे फक्त रिंग्समध्ये सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. तुम्ही हे इथे झालो की त्यानंतर पुन्हा हा जो गॅप आहे तिथे आपण एक एक सिंगल क्रोशेट म्हणजे आपण हे जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे आपण पूर्ण रिंग इथे आपण जॉईन करून घेणार आहोत. पुन्हा आपण आता या गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. गॅपमध्ये 5 ते 6 सिंगल क्रोशेट, त्यानंतर हे जे आपण हा जो गॅप आहे हा डिझाईनचा जो गॅप आहे तिथे आपण 5 ते 6 असे करता करता आपण ही रिंग पूर्ण जॉईन करून घेणार आहोत. इथे माझे हे सर्व सिंगल क्रोशेट बनून कम्प्लीट झालेले आहे. इथे मी ही पूर्ण रिंग आपण कवर करून घेतलेली आहे. ज्या पद्धतीने मी सुरुवातीला दाखवलं त्याच पद्धतीने इथे करून घेतलेलं आहे. इथे शेवटी आपण स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. एक सिंगल क्रोशेट घेतलो, त्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा धागा ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं हे राऊंड कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात पूर्ण ही रिंग आपण कवर करून घेतलेली आहे. हा धागा इथे आपण कट करून घ्यायचा आहे. इथे आपण कंदील लटकवण्यासाठी धागा जॉईन करून घेतलेला आहे आणि इथून आपण सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहे. सॉरी, सिंगल क्रोशेट नाही, चेन करून घ्यायची आहे. एक एक चेन करायची आहे इथे आपल्याला. आणि इथे आपण धागा हा डबल धागा घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही हा 2 धाग्याचा आपण इथे जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर एक एक सिंगल क्रोशेट एक एक चेन करून घ्यायची आहे. इथे माझी ही चेन बनून झालेली आहे. इथे आपण एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे सुरुवातीला. अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे. एवढा भाग हा धागा इथे आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे आपलं लटकवण्यासाठी बनून कम्प्लीट झालेलं आहे. आता इथे आपण लटकन कसे बनवायचे ते बघणार आहोत. इथे मी हे 2 प्रकारचे लटकन बनवलेले आहेत. हे असेच धाग्याचा आणि अशा पद्धतीने हा बनवला आहे. इथे मी हे वेगवेगळे कलर यूज केलेले आहेत धाग्यांमध्ये. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही बनवू शकता. एक बनवला तरीही चालेल. इथे मी 2 लटकनचे पॅटर्न बनवलेले आहेत. चला तर मग ते कसे बनवायचे ते आपण बघूया. इकडे इथे अशा प्रकारे हे आपण मोती घेणार आहोत. सुरुवातीला हे आपण लोलक घेणार आहोत. त्यासाठी मी हा धागा थोडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हा धागा अशामधून काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आहे.
त्यानंतर मोती लावायचे आहेत इथे आपल्याला, त्यासाठी सुरुवातीला अशा पद्धतीने मोती हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एक धागा आपण या मोतीमधून काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा दुसरा मोती, दुसरा धागा टाकायचा आहे. त्यासाठी पुन्हा आपण हुक टाकायचा आहे. त्यानंतर असा दुसरा धागासुद्धा आपण ओढून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा दोन मोती इथे आपण टाकून घ्यायचे आहेत. सेम पद्धत वापरायची आहे. पुन्हा आपण मोतीमध्ये हा झिरो नंबरवाला 0.6 mm मी इथे हुक वापरलेला आहे. सुरुवातीला एक धागा काढून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा धागा पुन्हा आपण हुक टाकायचा आहे मोतीमधून, आणि हा दुसरा धागासुद्धा ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे दोन मोती इथे आपण जॉईन करून घेतलेले आहेत. आता हा लंबवाला मोती आपण इथे वापरणार आहोत. अशा पद्धतीने वापरायचा आहे इथे. त्यासाठी पुन्हा जर तुमच्या मोतीमधून असे दोन्ही धागा एका टायमाला निघतील तर तुम्ही दोन्ही धागासुद्धा तुम्ही घेऊ शकतात. जर मोतीमधून धागा निघत नसेल तर एक एक धागा घेतला तरीही चालतो. अशा पद्धतीने हे दोन धागे आपण इथे काढून घेतलेले आहे. त्यानंतर इथे वरती आपण ही टोपी लावून घेणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीने इथे टाकायचं आहे. हे सुद्धा आपण अशा पद्धतीने हे टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे. आता इथे आपण साखळ्या करायच्या आहेत. त्यासाठी सुरुवातीला एक धागा असा टर्न करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे हुक बनवायचा आहे आणि हा दुसरा धागा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे, जेणेकरून एक हुक तयार होईल अशा पद्धतीने. आणि हा दुसरा धागा सोडून द्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण साखळ्या करायच्या आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा. अशा पद्धतीने इथे आपण हे 10 साखळ्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आणखी एक साखळी घेऊन अशा पद्धतीने हा धागा काढून घ्यायचा आणि हा धागा फिक्स करायचा आहे. इथे आपलं लटकन बनून कम्प्लीट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. याच पद्धतीने मी इथे सर्व लटकन करून घेतले आणि लावलेसुद्धा आहेत. आता कसे लावायचे ते आपण इथे बघूया. इथे मी हे मार्क करून ठेवलेलं होतं, त्यासाठी इथून आपण हा धागा काढून घ्यायचा आहे. आणि दुसरा धागा अशा पद्धतीने इथून उलट्या साईडने आपण इथून काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे फिक्स करायचं आहे. आपण ही सिंपल गाठ मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने. एक्स्ट्रा जो धागा उरेल तो इथे आपण या चेनमध्ये हाईड करून टाकायचा आहे. हा एक्स्ट्रा धागा जो आहे तो आपण याच्यामधून हाईड करून घ्यायचा आहे. इथं आपला हा लटकन लावून कम्प्लीट झालेला आहे. हा धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा लटकन लावून कम्प्लीट झालेला आहे. आता आपण हा धाग्यावाला लटकन कसं बनवायचा ते आपण बघूया. धाग्याचं लटकन बनवण्यासाठी इथे आपण हा पुठ्ठा घेतलेला आहे. त्याला इथे आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत. पर्पल कलरचा धागा वापरायचा आहे वरती बांधण्यासाठी, कारण इथे आपण हा पर्पल कलरचाच यूज केलेला आहे, त्यामुळे हा आपण धागा यूज करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला अशा पद्धतीने हा धागा ठेवून घ्यायचा आहे आणि ज्या कलरचा इथे आपण खालती लटकन करणार आहोत तो धागा इथे आपण करणार आहोत. अशा पद्धतीने त्याचे 20 राऊंड करून घ्यायचे आहेत.
इथे हे मी 20 राउंड करून घेतलेले आहेत. हा धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा खालचा धागा ओढून घ्यायचा आहे. दोन्ही धागा इथे आपण हा सेम वापरायचा आहे आणि एक सिंपल गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला एक मार्क कळेल. अशा पद्धतीने आता हे काढून घ्यायचं आहे पुठ्ठ्यामधून. हा धागा फिट करायचा इथे आपल्याला. पुन्हा एक आपण आतून धागासुद्धा लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने. माझ्या हातात उरलेला धागा इथे आपण कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. या लटकांमध्ये सुद्धा इथे आपण अशा पद्धतीने हे लावून घेतलेलं आहे मोती आणि लावून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला सेम जसं आपण सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने अशामधून सुद्धा इथे आपण धागा काढून घ्यायचा आहे. इथे आपण ही टोपी लावून घेतलेली आहे. जेणेकरून इथे आपला कुठला धागा आहे जॉईंट झालेला आहे आपल्या दिसणार नाही. आणि आता पुन्हा हे मोती ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला लावले पहिला जो आपण लटकन बनवला त्याच पद्धतीने इथे सुद्धा सेम करायचं आहे. सुरुवातीला एक धागा जॉईन करून घ्यायचा आहे, एक मोती टाकून घ्यायचा, त्याच्यामधून एक धागा काढून घ्यायचा आहे. आणि आता दुसरा हा धागा आपण काढून घेतलेला आहे. आता हे आपण राऊंड आहे ते काढून घेणार आहोत. आणि आता हा मोतीसुद्धा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपलं लटकन बनून कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं. आता हे आपण जॉईन करून घेणार आहोत. इथे एक मी जागा सोडली आहे, इथे आपल्याला एक जॉईन करून घ्यायचं आहे. इथे चार दिसत आहे त्याच्यामधून आपण हा जागा जॉईन करून घ्यायचा आहे. या दुसरा धागासुद्धा इथून काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपण हे सिंपल गाठच मारून घ्यायची आहे आणि ते फिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने, एकदा या सेटने आणि एकदा या सेटने. अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा इथे आपण गाठ मारून घेणार आहोत. आणि हा धागा इथे आपण मागच्या बाजूनेच हाईड करायचा आहे. अशा पद्धतीने हे हाईड करून घेणार, धागा कट करायचा आहे. इथे सुद्धा आपलं हे लटकन बनून कम्प्लीट झालेलं आहे. इथे आपलं कंदील बनून कम्प्लीट झालेलं आहे. याचे लटकनसुद्धा मी लावून घेतलेले आहेत आणि इथे आपलं कंदील बनून कम्प्लीट झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. But we'll see it through.